एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, हे केएमएस चॅनल आणि आपण पाहता केएमएस न्यूज। बघत काही ठळक घडामोडी। केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सातारा शाखेच्या वतीनं सातारा शहर पोलीस ठाण्याला वाहतुकीच्या सोयीसाठी 25 बॅरिगेट्स भेट म्हणून देण्यात आली। चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं नेहमीच व्यवसायाबरोबर सामाजिक कार्यात आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे। चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सातारा शहरातील पोवई नाका शाखेच्या वतीनं सातारा शहर पोलीस ठाण्याला वाहतुकीसाठी मदत म्हणून 25 बॅरिगेट्स भेट देण्यात आली। चंदूकाका सराफ अँड सन्सच्या वतीनं देण्यात आलेल्या या बॅरिगेट्समुळे सातारा शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास अप्पर पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी व्यक्त केला। चंदूकाका सराफ यांनी आपल्याला जे 25 बॅरिगेट्स दिले, साताऱ्यात पण दिले आणि कराडमध्ये पण दिले, त्यांनी सामाजिक जे भान ठेवून आणि जे काम केले त्याबद्दल मी सर्वस सातारा पोलीस दलाने दलातर्फे त्यांचं एक अभिनंदन पण करतो आणि स्वागत पण करतो। यापुढे देखील आम्हाला अशीच मदत करावी ही देखील एक अपेक्षा व्यक्त करतो। पण ट्राफिक सातारा आणि कराड या ठिकाणी जी समस्या होती त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली आणि कुठलाही मागचा पुढचा न विचार करता किंवा कुठल्याही आर्थिक बाबीचा विचार न करता त्यांनी तत्काळ हो म्हटलं आणि इव्हन सांगितल्या दिवसापासून त्यांनी महिन्याभरात आम्हाला बॅरिकेड्स उपलब्ध करून दिले। यापुढं आम्ही ते बॅरिकेड्स ट्राफिकच्या साठी त्यांचा यूज करणार आहोत, तसेच वेगवेगळे जे मोठे बंदोबस्त आहेत त्याचा त्यासाठी देखील यूज करणार आहोत। या दिलेल्या त्यांना सहकार्याबद्दल मी सातारा पोलीस दलातर्फेचा सर्वस्वी मनस्वी आभार मानतो। धन्यवाद। चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मी रुपेश शर्मा। आज आम्ही सातारा शहर वाहतूक नियंत्रण कक्षास 25 बॅरिकेड देण्यात आले आहेत। असेच विविध प्रकारचे सामाजिक कार्यसुद्धा चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सुवर्ण पेढी एक असून त्याच्या सोबतच बरेच सामाजिक कार्यसुद्धा आम्ही हातभार लावतो। त्यात अग्रेसर शाळेत पाणी ॲक्वागार्ड लावणे किंवा अशा विविध योजनांचा आम्ही शाळांना लाभ देत असतो। गरजू विद्यार्थ्यांना मुलींचं शिक्षण यात आम्ही अग्रेसर वाटा घेतो। त्याचप्रमाणे आज जे 25 बॅरिकेड दिले यात आमच्या सिद्धार्थ शाहसरांनी लवकरात लवकर ते अप्रूव्हल व अवेलेबल करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि अशाच पद्धतीचे सामाजिक कार्य आम्ही नेहमीच पुढे सातत्याने हातभार लावत राहू याची आम्ही आमच्या कंपनीतर्फे अपेक्षा करतो। धन्यवाद। केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह उपाध्यक्ष सुरेश पाटील यासह आजीमाजी संचालकांना अटक झाली असली तरी अजूनही मुख्य सूत्रधार बाहेरच असून त्याला अटक व्हावी अशी मागणी भाजपचे खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि कृष्णा शेतकरी शेतमजूर सेवा संघ यांच्या माध्यमातून 784 शेतकरी शेतमजुरांच्या नावे बोगस कर्ज प्रकरण करून साधारणतः 58 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे। या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि संबंधित पोलीस खातं यांच्या निदर्शनास हा झालेला भ्रष्टाचार मी निदर्शन आणून दिलेला आहे। त्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईमध्ये चेअरमन अविनाश मोहिते, व्हाईस चेअरमन सुरेश पाटील आणि त्यांचे माजी 7 संचालक यांना अटक झालेली आहे। अजूनही मुख्य सूत्रधार प्रशांत पवार आणि अन्य 3 जण बाहेर आहेत, त्यांना तातडीनं अटक झाली पाहिजे अशी या पत्रकार परिषदेमध्ये मी मागणी केलेली आहे। ह्या सर्व संचालकांनी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे शेतकरी शेतमजूर वर्ग हा उघड्यावर पडलेला आहे। त्यांना पीकपाणी कर्ज बंद झालेलं आहे, त्यांचा संसार चालवण्यासाठी बँका कुठलंही कर्ज देऊ शकत नाही कारण त्यांच्या नावावर बँक ऑफ इंडियाचं थकीत कर्ज आहे। त्यामुळे बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी आणि या संबंधित माजी संचालक मंडळाने जो भ्रष्टाचार केलेला आहे तो त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। गरज पडली तर चौकशीची व्याप्ती वाढवावी लागेल
त्याच्यासाठी गरज पडली तर सीबीआयकडून हे या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे. या संदर्भात देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना भेटून मी विनंती करणार आहे आणि सीबीआयच्या मार्फत या सर्व भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होऊन संबंधितावर गुन्हे दाखल करून संबंधितच्या मालमत्ता जप्त करून त्यातून पैसा वसूल करून या शेतकरी आणि शेतमजुरांचे कर्ज प्रकरण नील झाली पाहिजेत. त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा सातबारा उतारा कोरा होणार नाही तोपर्यंत हा शेतमजुरांचा साठी शेतकऱ्यांसाठी हा लढा चालूच राहणार आहे. केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. कराडमध्ये प्रथमच होणाऱ्या शंभूराजे या महानाट्याच्या कार्यालयाला आमदार बाळासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. कराडमध्ये प्रथमच 30 एप्रिल ते 5 मे या दरम्यान होणाऱ्या जागतिक दर्जाच्या शंभूराजे या महानाट्याच्या कार्यालयाला आमदार बाळासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संयोजकाच्या वतीने आमदार बाळासाहेब पाटील यांचा सत्कार देखील करण्यात आला. आमदार बाळासाहेब पाटील यांनी नाटकाच्या नियोजनाच्या संदर्भात आढावा देखील घेतला. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित महानाट्य 30 एप्रिल ते 5 मेच्या दरम्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व जगाच्या समोर आहे. जगामध्ये हा इतिहास गेलेला आहे. त्यानंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या राज्याचं स्वराज्याचं रक्षण करण्याची भूमिका जबाबदारी छत्रपती संभाजीराजे यांनी पार पाडली आणि अडचणीच्या काळामध्ये त्यांनी हे राज्य अतिशय जोमानं त्या ठिकाणी चालवलं आणि त्यांचा इतिहास सर्वांच्या पुढे आला पाहिजे या उद्देशानं अनेक पुस्तकं लिखाण मोठ्या प्रमाणात झालं. परंतु या महानाट्याच्या निमित्तानं हे या कराड शहर आणि परिसरातल्या लोकांच्या समोर किंबहुना पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व लोकांच्या पुढं हे त्या ठिकाणी महानाट्य येत आहे. स्वराज ग्रुपमध्ये कराड शहर आणि परिसरातले सर्व तरुण मंडळी त्या ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि हे महानाट्य या ठिकाणी सादर होते. शहरापासून जवळ परंतु शहराच्या वाहतुकीवर कुठल्याही प्रकारचा ताण होणं पडणार नाही याची दक्षता या सर्व युवक वर्गाने घेतली आहे आणि या महानाट्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपला सर्वांच्या पुढे येत आहे. मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की शहर आणि परिसरामधल्या किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी हे महानाट्य अवश्य पाहावं, जरूर या ठिकाणी यावं आणि त्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी सुद्धा एक स्वराज्याबद्दल राज्याबद्दलची त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची प्रेरणा ही त्या निमित्तानं मिळणार आहे. स्वराज ग्रुपला या निमित्तानं मी अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. या ठिकाणी एक छोटस ब्रेक. मोबाईल घ्यायचा आहे, पैसे नाहीत, काळजी करू नका, कारण स्माइल मोबाईल आपल्यासाठी मोबाईल फायनान्स घेऊन आला आहे. होय, आता मोबाईल मिळणार सुलभ हप्त्यावर, फक्त स्माइल मोबाईल कार्ड मध्येच. स्वस्त मोबाईल, स्माइल मोबाईल. आता मोबाईल मिळणार सुलभ हप्त्यावर, फक्त स्माइल मोबाईल कार्ड मध्येच. पत्ता: स्माइल मोबाईल, विजय धवज चौक, टाउन हॉल जवळ, विटामाता कॉम्प्लेक्स, कराड. मोबाईल नंबर 98 50 54 50 54. हप्त्यावर मोबाईल, स्माइल मोबाईल. स्माइल मोबाईल. मोकाशी कॉलेज व महेश ट्युटोरियल यांच्या वतीनं मंगळवारी 18 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मोकाशी कॉलेज व महेश ट्युटोरियलच्या वतीनं मंगळवारी दिनांक 18 एप्रिल रोजी सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मेळावा वेणुताई चव्हाण सभागृहात सायंकाळी 4 वाजता होणार असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मोकाशी कॉलेजचे प्राचार्य श्री चौधरी यांनी केलंय. कराडमध्ये मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान जवळ 2004-05 पासून या संस्थेने वेगवेगळे जे शैक्षणिक उपक्रम सुरू केले त्याचाच पुढचा भाग म्हणून यावर्षी 2017-18 पासून
एक इंटिग्रेटेड प्रोग्राम या संकल्पनेखाली 11वी सायन्स आणि 11वी कॉमर्स हे दोन युनिट आम्ही कराडमध्ये चालू करतो आहे. आणि याला जोडून पुणे मुंबईतून जे सगळ्यात प्रसिद्ध असा ब्रँड आहे महेश ट्युटोरियल्स, जे त्यांचं रोबोमॅट प्लस हे जे सॉफ्टवेअर आहे आणि त्यांची जी 24 तास ऑनलाईन सेवा देण्याची सिस्टम आहे त्याचं इम्प्लिमेंट त्यांच्याशी आम्ही टायअप करून 9वी 10वी 11वी 12वी इंग्लिश मिडियम, सेमी इंग्लिश मिडियम, CBSE पॅटर्न, स्टेट बोर्ड पॅटर्न या सगळ्यासाठी तो उपयोगी आहे. आणि यासाठी फी जी महेश ट्युटोरियल जी पुणे मुंबईत 1.5 लाखाच्या आसपास आहे तेवढी फी न करता आपल्या भागाचा विचार करून ग्रामीण मुकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक जे दादासाहेब मुकाशी होते त्यांची संकल्पना होती की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबईतील किंवा पुण्यातील चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं आणि त्यांचे स्थानिक प्रॉब्लेम त्यात आढळू नये, आर्थिक प्रॉब्लेम्समुळे त्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून अतिशय वाजवी अतिशय कमी जी फक्त 20 ते 25 हजार रुपयात त्यांचे AC क्लासरूम्स, डिजिटल लायब्ररी, त्यामध्ये बुक बॅग फॅसिलिटी, त्यांची सॅक कॅरी बॅग्स हे सगळ्या संस्थेतर्फे मुक्त मोफत स्वरूपात देणार आहे. आणि जे म्हणून माझी सगळ्यांना परिसरातील किंवा कराड भागातील लोकांना विनंती राहील की जे मुकाशी एज्युकेअर जे सेंटर आहे ते सेंटर एकदा प्रत्यक्ष व्हिजिट करावं किंवा दिनांक 18 एप्रिल 2017 रोजी संध्याकाळी 4:30 ते 5 दरम्यान विनुताई चव्हाण सभागृह इथे मोफत मार्गदर्शन सेमिनार आहे. त्यात महेश ट्युटोरियल्स काय आहे, रोबोमॅट काय आहे, महेश ट्युटोरियल्स आणि मुकाशी एज्युकेटची शैक्षणिक सिस्टम काय आहे, त्यातून मुलांना आपण काय निवडलं पाहिजे, कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि येणाऱ्या एक्झाम्स असेल 12वीच्या 11वीच्या किंवा नेट सेट वेगवेगळ्या एंट्रन्स हे सगळं एका छताखाली एका रूटखाली मिळणार आहे. याच संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी त्या दिवशी आपल्या कराडच्या पोलीस उपाधीक्षक राजलक्ष्मी शिवनकर मॅडम, तहसीलदार श्री राजेंद्र शेळके साहेब, महेश ट्युटोरियलचे या ब्रँडचे मेन संचालक या विभागातील पंडित साहेब आणि इतरही काही शैक्षणिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उभे राहणार. ते लाईव्ह तिथे तुम्हाला लेक्चर्स, रोबोमॅट डेमॉन्स्ट्रेशन, 24 आवर्स ऑनलाईन ग्रुप डिस्कशन, तुमचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, तुमचे टॅब वर्क, त्यांचे लेक्चर्स कसे बघायचे, कसे ऑब्झर्व करायचे, त्यांची टेस्ट सिरीज सिस्टम काय हे सगळं प्रत्यक्षात दाखवणार आहे. त्याच्या रोबो सिस्टममध्ये तुम्ही ऑनलाईन ग्रुप डिस्कशन सिस्टम कसं सिस्टमनुसार कसा अभ्यास करायचा, त्यांच्या टेस्ट सिरीज कसे आहे, त्यांचे क्वेश्चनिंग आन्सरिंग कसं आहे, नेटचा सेटचा किंवा त्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स आहे त्याचा अभ्यास करायचा, हे सगळं त्यांनी त्याच्या रोबोमॅटमध्ये ग्राफिकल आणि ज्या प्रकारे आपण कार्टून फिल्म बघतो त्यासाठी त्यांनी वेगवेगळे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स वापरले, ग्राफिकच्या साह्याने अतिशय सुटसुटीत केलेलं आहे. जसं कार्टून फिल्म बघताना मुलं टी व्ही पडून हटत नाही तसं हे लेक्चर अटेंड करताना किंवा लेक्चरला उपस्थित असताना ते सगळं आणि त्यांना त्यातून अनुभव तुम्ही सगळं त्यातून शिकायला मिळणार आहे. आणि त्या खालोखाल लेक्चर झाल्यावर लगेच त्यांची टेस्ट सिरीज आहे. 2017 सुरू होते. बाकीच्या बॅचेसचं टाईम टेबल हे लवकरात लवकर लावलं जाईल आणि पहिल्या वर्षी येणार प्रथम बेसिसवर त्याला प्रवेश दिला जाईल. प्रवेश यावर्षी मर्यादित आहे, फक्त 25 विद्यार्थी एका बॅचमध्ये घेतले जाणार आहे. पहिल्या वर्षी असल्यामुळं आम्ही पूर्णतः सगळं लिमिटेड ठेवलेलं आहे, तेव्हा या सर्व संधीचा फायदा घ्यावा अशी मी आमच्या संस्थेतर्फे विनंती करतो. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. कराड डिवाइस ऑफिसच्या वतीने भरवण्यात आलेल्या कराड क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये
पोलीस दलाच्या संघाने व्यापारी संघाला हरवून विजेतेपद पटकावलं आहे. डीवाईस ओपीच्या वतीनं भरवण्यात आलेल्या कराड क्रिकेट प्रीमियर लीगचे विजेतेपद पोलीस संघाने पटकावले. सुरुवातीला झालेल्या पत्रकार व प्रशासन यांच्यामधील चुरशीच्या सामन्यात प्रशासनाने पत्रकार संघावर विजय मिळवला. पत्रकार संघ चौथ्या स्थानी राहिला. यानंतर झालेल्या फायनल सामन्यात पोलीस संघाने व्यापारी संघावर तब्बल 60 धावांनी विजय मिळवला. बक्षीस वितरण डीवायएसपी राजलक्ष्मी शिवनकर मॅडम, तहसीलदार राजेंद्र शेळके, डॉक्टर दिलीप सोलंकी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कराड प्रशासन क्रिकेट लीग जी आहे तर ती वेगवेगळ्या स्तरावरती सर्वजण आम्ही कराड प्रशासनामध्ये किंवा प्रशासनामध्ये काम करत असताना सर्वजण एकत्र असतो. पण कामाचा तणाव आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी फिजिकल फिटनेस ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्यामध्ये एकोपा वाढावा, सगळ्यांच्यामध्ये जास्त बाइंडिंग व्हावं या दृष्टिकोनातून ह्या कराड प्रशासन क्रिकेट लीग जी आहे तर ती आयोजित केलेली होती. याच्यामध्ये पोलीस, महसूल, डॉक्टर्स, पत्रकार, व्हिडिओ कोर्ट, डॉक्टर्स, पंचायत समिती, पोलीस पाटील, नगरपालिका यांच्या ज्या टीम्स आहेत तर त्या अशा टोटल 12 टीम्स ज्या आहेत त्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हे सामने जे आहेत तर ते भरवले गेलेले आहेत. यावर्षी हे दुसरं वर्ष आहे आणि सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद याच्यासाठी मिळालेला आहे. खूप छान पद्धतीनं क्रिकेटचे जे आपले कोच आहेत रशीद शेख यांनीही सपोर्ट केलेला आहे, नगरपालिकेने सपोर्ट केलेला आहे. या सर्वांच्या एकत्रित येण्यामुळं एक खूप छान अशी बांधिलकी जी आहे तर ती निर्माण झालेली आपल्याला ह्या याच्यातून दिसून येते. असेच सामने यापुढेही होतील अशी फक्त इच्छा करते सगळ्यांना, सगळ्या खेळाडूंना मी बेस्ट लक देते. डीवायएसपी ऑफिसने या ठिकाणी कराडमध्ये कराड तालुका प्रशासकीय क्रिकेट लीग या प्रशासकीय लीगचा मेन उद्देश होता की सर्व स्तरातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि विविध टीम्स एकत्र येऊन सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं, त्याचप्रमाणे जे खेळाडू आहेत त्यांना वाव मिळावा. रोजच्या जीवनात जे आपण काम करत असतो त्याच्यापासून वेगळं एक खेळाचा आनंद आणि तो आपल्याला पुढील काम करण्यासाठी स्फूर्ती देतो. त्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी सहभागी होऊन एक चांगला आनंद या ठिकाणी मिळाला आहे आणि यापुढे या अशाच प्रशासकीय क्रिकेट लीग या ठिकाणी भरवून सर्वांचं समन्वय आणि एक खेळाचा आनंद, त्याचप्रमाणे फिजिकल फिटनेससाठी या स्पर्धा या ठिकाणी भरवलेल्या आहेत. तर या आयोजकांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सर्व सहभागी संघांनासुद्धा धन्यवाद देतो की सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन एक यशस्वी मॅचेस या ठिकाणी पार पडलेले आहेत. KPCL कराड पोलीस कराड प्रशासकीय क्रिकेट लीग अशा या अनुषंगाने गेली 2 वर्ष DYSP शिवनकर मॅडम यांनी जे आयोजित केलेले मॅचेस त्याचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी 8 टीम्स खेळत होत्या पण यावर्षी जवळपास 12 टीम्स या क्रिकेट मॅचेसमध्ये उतरले आहेत. हे फक्त मॅचेस घ्यायचं मॅडमचा एकच उद्देश की त्याच्यामधनं लोकांचं मनोरंजन, लोकांना एक फिटनेस, एकोपा, सगळ्या गोष्टी एकत्र घडून याव्या म्हणून या मॅडमनी या जिल्ह्यामधील मला वाटतं पहिल्यांदाच असा उपक्रम राबवलेला सुरुवात केलेली आहे. पुढच्या वर्षी मला असं वाटतं याच्यापेक्षा चांगला प्रतिसाद आणखीन मिळेल कारण बरेचसे लोक इच्छुक आहेत ह्याच्यामध्ये की मॅडमच्या मागं लागतात की आम्हाला आमच्या टीम्समधून उतरायचे आहे. पण सगळ्या शक्य नाहीत कारण हे गेले 2-3 आठवडे आपण हा क्रिकेटचे जे मॅचेस चालू होत्या प्रत्येकाला आपल्या प्रशासकीय याच्यातनं वेळ, कारण हे सगळे प्रशासकीय लोक याच्यामध्ये खेळत असतात आणि त्याच्यामधनं प्रत्येकाला वेळ मिळून, वेळ काढून हे मॅचेस घेतल्या जातात. त्या अनुषंगाने आता आपण हे शेवटची मॅच याच्यामध्ये जवळजवळ 12 टीम्समध्ये आज फायनलला 2 मॅचेस म्हणजे पोलीस प्रशासकीय टीम व व्यापारी संघ ह्यांची आज फायनल मॅच होत आहे. त्या ह्या सगळ्या ह्याच्यासाठी क्रिकेट मॅचेससाठी रशीद शेख जे क्रिकेटचे अतिशय दर्दी असे व्यक्तिमत्व असलेले त्यांनी खूप चांगला वेळ देऊन ह्या उपक्रम पार पाडण्यास मदत केली. पहिले त्यांचा आभार मानला पाहिजे. त्याचप्रमाणे DYSP मॅडम, शिवनकर मॅडम ह्यांनीसुद्धा ह्या उत्साह, ते स्वतः क्रिकेट खेळत नसूनसुद्धा म्हणजे एक लेडी DYSP त्यांना इतका उत्साह या क्रिकेटच्या याच्यामध्ये आणि त्या उत्साहाप्रमाणे त्यांनी जे कार्य 2 वर्षापासून जे मॅचेस भरवलेले आहेत त्याचा उत्साह सगळ्यांना पाहायला मिळाला आणि असाच उत्साह दरवर्षी असत राहावा अशी इच्छा व्यक्त करतो. KMS News आपलं कराड, आपला आवाज.
कराड शहरातील होणारे अपघात रोखण्यासाठी व वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी उन्नती महामार्ग प्रकल्पाच्या माध्यमातून 350 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून पंकज हॉटेल ते जकीनवाडी फाटा याद्वारे पूल व्हावा यासाठी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचं मत अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. कराड शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत चाललेला आहे. कराड शहरामध्ये नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय रोहिणीताई यांच्यावर मोठा विश्वास नागरिकांनी दाखवला. खूप मोठ्या मताधिक्यानं त्यांना निवडून दिलं आणि त्यामुळं कराडच्या नागरी प्रश्नांना सोडवण्यासाठी कराडमध्ये ज्या काही नागरी सुविधेच्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमचा दिवसरात्र प्रयत्न चाललेला आहे. कराड शहरामधून राष्ट्रीय महामार्ग 4 पुण्यापासून बेंगलोरला जाणारा महामार्ग जातो. त्या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर कराडमधनं वाहतूक होते आणि त्या वाहतुकीमुळं बरेच वेळेला कराड शहरात जाणारी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीची कोंडी निर्माण होते. अपघाताची संख्यासुद्धा मागच्या काळामध्ये आम्ही पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं आदरणीय नितीन गडकरी साहेबांसमोर आता आम्ही मागणी करत आहोत की पंकज हॉटेलपासून थेट जखिनवाडी फाट्यापर्यंत एकच पूल व्हावा आणि जेणेकरून राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक मग पुण्यापासून बँगलोरपर्यंत होणारी किंवा बँगलोरपासून पुण्यापर्यंत होणारी ही सगळी वाहतूक ही कराड शहराच्या रस्त्यावर न येता ही ह्या महामार्गावर न व्हावी आणि कराड आणि कराड लगतच्या परिसरामधली वाहतूक ही जो आत्ताचा महामार्ग आहे त्या महामार्गाच्या रस्त्यावर न व्हावी. थोडक्यात एक फ्लायओव्हर व्हावा आणि याच्यासाठी उन्नती महामार्गाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून 350 कोटी रुपयाची तरतूद व्हावी याच्यासाठीचा प्रस्ताव आता संबंधित खातेप्रमुखांनी तयार केलेला आहे. आम्ही आदरणीय गडकरी साहेबांकडं ह्या गोष्टीच्या विषयी आग्रह धरणार आहोत की ह्या उन्नती महामार्गासाठी 350 कोटी रुपयाची तरतूद व्हावी. मला खात्री वाटते की शहराच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष इतर पदाधिकारी संबंधित नेते मंडळी आम्ही घेऊन जाणार आहोत आणि साहेबांकडून हा रस्ता मंजूर करून घेण्यासाठी लागेल तो आम्ही प्रयत्न करू. KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेली CM to PM ही आसूड यात्रा रविवारी कराडमध्ये दाखल झाली. शेतकऱ्यांना मोदींनी न्याय द्यावा असं आवाहन देखील आमदार बच्चू कडू यांनी केलं. भाजप सरकार हे भांडवलदार उद्योजकांचं सरकार आहे. शेतमालावर निर्यात बंदी आणली जाते पण भांडवलदारांनी उत्पादित केलेल्या मालावर निर्यात बंदी आणली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ भांडवलदारांचा विचार न करता शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून द्यावा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेली CM to PM आसूड यात्रा रविवारी कराडमध्ये दाखल झाली होती. यावेळी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनामध्ये जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आसूड यात्रेचा शुभारंभ महात्मा फुले यांच्या जयंती दिनी 11 एप्रिल रोजी करण्यात आला असून या यात्रेस शेतकऱ्यांसह विविध संघटनांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 25 संघटना एकत्र आल्या आहेत. ही संख्या आणखी वाढेल असा विश्वास देखील आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. खरं तर यशवंतराव चव्हाणांनी ज्या दृष्टीतून महाराष्ट्र पाहिला होता तो आता पूर्णतः आम्ही पाहतो का विलायस गेलेला दिसतो आहे. एकंदरीत विचार जर आलं पाहिलं तर 60-70 वर्षामध्ये मुख्यमंत्र्याला आणि खास करून देशाच्या पंतप्रधानांना सांगतोय का तुम्ही 60 वर्षात आम्हाला किती लूट केली ते पहिले आमच्या समोर मांडा. कर्जमाफी तर दूरचीच गोष्ट आहे, आमचं सरकारकडून घेणं बाकी आहे तो हिशोब घ्यायला सांगायला खऱ्या अर्थानं आसूड आढळून निघाली आहे. आम्ही पाहतो का सगळ्या गोष्टीमध्ये गुजरातमध्ये उसाचे भाव 4,500 रुपये टनानं जातं आणि इथं आम्ही पाहतोय का ते 3,087 वर जर असेल तर एका याच्यामागं 1,000 लॉस आहे. हा हिशोब कोण देणार आहे? ही जी लूट आहे जेथपर्यंत थांबत नाही तेपर्यंत कर्ज तर देणारच नाही, विद्युत बिल पण देणार नाही आणि मागायला आला तर मग चाबूकनं ओढल्याशिवाय राहणार नाही. आमदार साहेब, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आत्महत्याचं लोन इथं वाढत आहे, नक्की काय सांगाल? मी आत्ताच एका आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटून आलेलो आहे वडगावला. तिथे अतिशय वाईट परिस्थिती आहे. एकतर त्याला फसवल्या गेला आणि दुसरीकडे शेतीच्या भावानं उसानं त्याला मारलेलं दिसतं आणि म्हणून ही सगळ्याच इकडे सारखी परिस्थिती आहे, अतिशय वाईट आहे. तो काही प्रदेशावाईज शेतकरीचं दुःख बदलतं असं नाही आहे. देशातल्या कानाकोपऱ्यात देशातलं शेतकऱ्याचं दुःख मात्र सारखं आहे आणि ते एकत्रित करण्याचा आमचा ह्या आसूड यात्रेचा एक हे आहे.
KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. कराड अर्बन बँकेमध्ये अजिंक्यतारा सहकारी बँक व अजिंक्यतारा महिला सहकारी बँक विलिनीकरणास रिझर्व्ह बँक व सहकार खात्याने मंजुरी दिली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन डॉक्टर सुभाषराव येरम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कराड अर्बन कॉपरेटिव्हचं नुकतंच आर्थिक वर्ष 31 मार्चला संपलं आणि या आर्थिक वर्षामध्ये कराड अर्बन बँकेनं 4,600 कोटीचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला. ह्या 4,600 कोटीचा टप्पा पूर्ण करण्यामध्ये जवळजवळ बँकेला 60 कोटी रुपये हा ढोबळ नफा झाला आहे आणि बाकीच्या तरतुदी इन्कम टॅक्स प्रोव्हिजन्स हे करता नेट प्रॉफिट ज्याला म्हणतो आपण रिक्त नफा हा जवळजवळ 28 कोटी रुपये आहे. त्यामुळे ह्याही वर्षी शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आम्ही सभासदांना भरघोस लाभांश देणार आहोत. त्याचबरोबर ह्या आर्थिक वर्षामध्ये बँकेनं 101 वर्षात पदार्पण केलं आहे आणि ह्या वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामधील 2 सहकारी बँका अजिंक्य सहकारी बँक आणि अजिंक्य महिला सहकारी बँक यांचं ऐच्छिक विलिनीकरण कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आम्ही आता करतो आहे. त्याला नुकतंच रिझर्व्ह बँकेनं आणि सहकार खात्यानं मान्यता दिली आहे. हा कार्यक्रम हा सोहळा 29 मे 2017 रोजी संपन्न होणार आहे. हे विलिनीकरण 2007 साली पार्श्वनाथ बँकेचं सांगलीच्या विलिनीकरण केलं होतं आणि त्यानंतर हे आता 10 वर्षाने आपण हे विलिनीकरण करतो आहे. ह्या निमित्तानं अजिंक्यतारा सहकारी बँक आणि महिला सहकारी बँकेच्या 13 शाखा कराड अर्बन बँकेमध्ये विलिनीकरण होणार आहेत आणि त्यामुळं कराड अर्बन बँकेच्या जवळजवळ 61 शाखा कार्यान्वित होणार आहेत. ह्या 61 शाखांमधून सातारा जिल्ह्यातल्या सर्व ग्राहकांना पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व सहकारांना अत्यंत चांगल्या प्रकारची ग्राहक सेवा आम्ही देणार आहोत आणि अजिंक्यतारा सहकारी बँकेच्या आणि महिला सहकारी बँकेच्या ह्या सर्व शाखा कार्यान्वित राहणार आहेत आणि त्यातून त्या दोन्ही बँकेच्या ग्राहकांना कर्जदारांना ठेवीदारांना आणि सभासदांना उत्तमोत्तम ग्राहक सेवा या निमित्तानं आम्ही देऊ याची मी ग्वाही देतो. KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. आणि आता पाहूया सोने आणि चांदी यांचा बाजारपेठेतील भाव. सोने प्रति 10 ग्रॅम 29,400 रुपये तर चांदी प्रति 1 किलो 43,100 रुपये. आणि याचबरोबर आज इथेच थांबूया. वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. नमस्कार.